खरं तर माननीय अजितदादा पवार यांचा निर्णय चुकलेलाच आहे. देव करो त्यांना सद्बुद्धी देव आणि ते पवार साहेबांकडे परत येऊ. आणि माझ्यासाठी एक खूप मोठं उदाहरण 2009 शरद पवार साहेबांनी घडवलं आणि या महाराष्ट्र राज्यात मराठी सिटी म्हणजे सांस्कृतिक सिटी आहे पुणे महाराष्ट्राची. इथे एक शीख मोहनसिंग राजपाल त्याला त्याच्यासारख्या शीख माणसाला ज्याची काय वोटांची संख्या नाही त्याला महापौर केला. हे शरद पवार साहेबांचा करिश्मा याच्या कौतुक पंजाब परत गेला. राष्ट्रवादी हे एक विचारधारा आहे आणि पक्ष आहे. त्यामुळं कुठला एखादा दुसरा नेता पक्षाला सोडून गेला म्हणजे ती विचारधारा संपते असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता फूट पडली आहे. अजित पवारांचा एक गट आणि शरद पवारांचा एक गट. संपूर्ण राज्यामध्ये देखील कार्यकर्ते संभ्रमावस्थात आहेत. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली होती आणि जे उपस्थित होते ते शरद पवारांचं समर्थन करतात असा काहीसा एक संदेश यामध्ये देण्यात आला होता. आज माझ्या मागे जे दिसत आहेत ते शहरातले सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत ज्यांचं शरद पवारांना समर्थन आहे. मात्र अजित पवारांचा निर्णय चुकला का आणि शरद पवारांना जे समर्थन देत आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेणार आहोत. खरं तर माननीय अजितदादा पवार यांचा निर्णय चुकलेलाच आहे. देव करो त्यांना सद्बुद्धी देव आणि ते पवार साहेबांकडे परत येऊ. कारण की जर आत्तापर्यंतचा जर इतिहास पाहिला तर पवार साहेब हे फाउंडर मेंबर आहेत ज्यांनी ही पूर्ण सगळी बिल्डिंग उभा केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अनेक तळागाळातले विविध जाती धर्मातले लोक पवार साहेबांनी जोडलेले आहेत आणि आता पवार साहेबांना आपण सगळ्यांनी सपोर्ट करण्याची वेळ आहे. त्यावेळेस त्यांचा हात सोडणं मला वाटतं ही भूमिका चुकीची आहे. तर माझ्यासारखी युवा पिढी असेल आम्ही सर्व पवार साहेबांच्या पाठीशी नाही तर पवार साहेबांच्या सोबत आहोत. आम्हाला जेवढ्या पटीने काम करता येईल जेवढ्यापर्यंत पक्षाचा प्रचार आणि प्रसार करता येईल तितकं संघटन वाढवता येईल तितक्या प्रमाणात आम्ही वाढवायचा प्रयत्न हा निश्चित करू. आणि आमची भूमिका ठाम आहे की आम्ही पूर्वीही आत्ताही आणि आजही पवार साहेबांसोबतच आहोत ही आमची ठाम भूमिका आहे. आज अजितदादा जे वेगळे झालेले आहेत त्यांचं काहीतरी कारण असेल. ते त्यांचा निर्णय खरंच चुकीचा आहे. पण ती पवार साहेबांची विचारधारा नव्हती. आम्ही ती सर्व महिला ज्या आहेत पवार साहेबांच्या विचारधाराला मानणारे आहोत. कारण की पवार साहेबांमुळे आज आम्हाला महिलांना 50% आरक्षण मिळालेलं आहे. आम्ही महिला सगळ्या सक्षम झालेलो आहोत त्यामुळं आम्ही नेहमी शरद पवार साहेबांसोबत आहोत. आणि जो निर्णय आज आम्ही घेतो आहे म्हणजे जी द्विधा परिस्थिती आहे सर्वांची की कुणी कुठे जावं कुठे कुठे नाही, पण आमचं मन आम्हाला म्हणतं की नेहमी पवार साहेबांसोबतच राहावं. आम्ही पवार साहेबांसोबत कालसुद्धा होतो, आजही आहे आणि उद्या पण त्यांच्यासोबत राहू. आणि पक्षाचा जेवढा प्रसार करता येईल तेवढा आम्ही करू आणि शेवटपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच एकनिष्ठ राहू. गाही वगैरे नाही, खरं तर ॲक्च्युली प्रश्न आपण हा देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना आणि बीजेपीच्या नेत्यांना विचारलं पाहिजे की ज्यांना तुम्ही 4 दिवसा अगोदर तुम्ही करप्ट आहात, त्यांचे वेगवेगळे स्कॅम्स तुम्ही लोकांना दाखवत होता, त्याच लोकांना तुम्ही त्या नेत्यांना तुम्ही तुमच्या राज्य सरकारात मंत्रीपदं देतात, तर हा प्रश्न खरं तर त्यांना विचारायला पाहिजे की तुमची नेमकी तुमची विचारधारा काय. आणि राहिला प्रश्न कोणासोबत जायचा, तर आम पुण्यातले सगळे माझ्यासारखे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी सगळे नेते यांनी आज एका मताने तो हे केलेला आहे की आम्ही पहिलेही शरद पवार साहेबांबरोबरच होतो, आताही शरद पवार साहेबांबरोबरच आहोत, पुढे ह्यापुढेही जाताना आम्ही शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहोत. जेव्हा मी राष्ट्रवादी जॉईन करत होतो मी एक समाजाचा प्रमुख आहे, शीख समाजाला लीड करतो आहे, पर मी विचारधारा वाचली की कोण या देशासाठी काम करतो, कोण सेक्युलर लोकांना घेऊन जातो आहे. आणि माझ्यासाठी एक खूप मोठं उदाहरण 2009 शरद पवार साहेबांनी घडवलं आणि या महाराष्ट्र राज्यात मराठी सिटी म्हणजे सांस्कृतिक सिटी आहे पुणे महाराष्ट्राची. इथे एक शीख मोहनसिंग राजपाल त्याला त्याच्यासारख्या शीख माणसाला ज्याची काय वोटांची संख्या नाही त्याला महापौर केला. हे शरद पवार साहेबांचा करिश्मा याच्या कौतुक पंजाब परत गेला. कारण असं आहे की हे विचारधारा घेऊन जाणारे शरद पवार साहेब त्यांना आज माहिती आहे बीजेपीकडे कुठलाही नेता राहिला नाही, सर्व सर्वे त्यांच्या विरोधात आहे. म्हणून ते हे दपटशाही करून आमचे काय नेत्यांना मजबूर करत आहे. पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे आम्ही रात्रदिवस एक करणार आणि बीजेपीशी हे जे दडपशाही आहे त्याला वोट आउट करणार, त्यांना बाहेर करणार आणि आमचे गेलेले नेता परत आमच्याकडे येतील आणि या राज्याला या देशाला पवारसाहेब जे आहे दिशा देणार. आणि पवारसाहेबांबरोबर आम्ही तन मन धन सहित आहो और पवारसाहेबांबरोबरच राहणार. हे पाहा, पवार परिवार आणि राष्ट्रवादी परिवार हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॅमिली ही वेगळी आहे, पक्ष हा वेगळा आहे. ज्यावेळी पक्षाची काहीतरी वैचारिक एक बैठक असते ती बैठक सोडून जर एखादा कार्यकर्ता तो वेगळ्या विचारांनी बाहेर जात असेल तर त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधी स्वीकार करणार नाही.
आणि राहिला प्रश्न अजितदादांच्या कामाचा पद्धत आणि बाकीचं, याच्यावरती आम्ही लोक कधीच टीका करणार नाही, कारण दादांचं काम आणि हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्या पक्षाविरुद्ध BJP आणि RSS विरोधात आम्ही सगळे इतके वर्ष भांडतोय, त्यांच्या वैचारिक याच्यावरती आम्ही घाला घालतो की हे चुकीचं आहे, तर तुम्ही ते त्या वैचारिक पक्षाबरोबर जाताय हे आम्हाला कधी पटणारं नाही आहे. आम्ही सतत साहेबांबरोबर राहू आणि राष्ट्रवादीबरोबरच राहू एवढं ठामपणे सांग. राष्ट्रवादी हे एक विचारधारा आहे आणि पक्ष आहे, त्यामुळं कुठला एखादा दुसरा नेता पक्षाला सोडून गेला म्हणजे ती विचारधारा संपते असं नाही. पवारसाहेबांनी जे सर्व जात धर्म पंथ पक्ष ह्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन एक लोकशाहीची किंवा सेक्युलर विचारांची सर्वधर्म समूहाची विचारांची जी विचारधारा आहे ते घेऊन पक्षाचा अगदी छोटातला छोटा कार्यकर्ता लढणार आणि पवारसाहेबांच्या मागं 100% उभं राहणार. मी ही राष्ट्रवादी बरोबर आहे. अजित दादा असू देत नाहीतर साहेब असू देत, दोन्ही आम्हाला अगदी रिस्पेक्टेबल हे आहेत. अजित दादा एक उत्तम प्रशासक आहेत, तसेच साहेबांचा तर अनुभव अगदी हिमालय इतका उत्तुंग आणि मोठा आहे, त्यामुळे त्या दोघांबरोबरही आम्ही आहोत. पण ज्या वेळेला 2024 निवडणुकीतून तुम्हाला योग्य ते याचं उत्तर मिळेल. आता तुम्हाला सांगतो की ज्यावेळी इलेक्शन लागतील त्यावेळी हा महाराष्ट्र जे काही सत्य आहे ते त्याचं नक्कीपणे स्पष्ट कौल देतील, तर मला वाटतं घोडे मैदान जास्त लांब नाही आहे. आज BJP आमदार असून त्यांना परत दुसरे पक्षाकडे परत लीडर, म्हणजे आज BJP ची परिस्थिती अशी आहे त्यांच्याकडे लीडर नाही आहे. ते लीडर शोधतात दरंदर आणि त्यांना माहिती आहे पर येत नाही आहे म्हणून दडपशाही करत आहे. आणि हे दडपशाही पर जनता सहन करणार नाही. तुम्ही बघितलेलं किती एक वर्ष झालं आहे कुठलेही निवडणूक BJP लागून देत नाही, त्याचं कारण काय आहे त्यांना माहिती आहे आम्ही निवडून येऊ शकतो नाही. आणि हे पवारसाहेबांचं श्रेय आहे की त्यांना माहिती आहे. त्यांनी आता त्या दिवशी प्रेसमध्ये पण सांगितलं की माझ्याकडे चिन्हाचा विषय नाही आहे, मीच माझा सिम्बॉल आहे, मीच माझा नेता आहे आणि आम्हाला हे मान्य आहे. आणि सिम्बॉलचा विषय एखादा टाईम 50 अगोदर पेपरमध्ये, आज सोशल मीडिया आहे, पवारसाहेबांच्या कुठला चिन्ह आहे आणि त्यांचे कोण लोक 5 माहिती पडतो. म्हणजे हे काही लढाई कोर्टाची नाही आहे. पवारसाहेबांनी जे सांगितलं आहे की हा जनतेची लढाई आहे आणि पवारसाहेबांचे आम्ही कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ते जनतेमध्ये जाणार आणि लोकांना BJP काय प्रकार देशमध्ये दडपशाही करते आणि काय प्रकार देशाला मागे घेऊन जाते हे सांगणार आणि पवारसाहेबांचा हात मजबूत करून या देशाला वाचवणार, हेच आम्ही निर्णय घेतला आहे.